होते आणि यावर आज आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अर्चना जानुगडे. डॉक्टरांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर डॉक्टरांची क्लिनिक जी आहे ते वाशी, ठाणे, पनवेल, पुणे आणि दादर येथे आहेत आणि त्यांची लवकरच नाशिक येथे शाखा सुरू होत आहे आणि त्यांचे जे नंबर्स आहेत ते खालती स्क्रोल होत आहे. तुम्ही त्यांचे नंबर टिपून घ्या आणि डॉक्टरांशी नक्कीच संपर्क साधा. आपण एक फोन घेतोय. संगीता आपल्याशी बोलत आहेत परभणीहून. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. नमस्कार. माझी कंबर ना 15 वर्षापासून दुखते. ओके. आणि मला जास्त वेळ उभं राहिलं उभं राहत नाही आणि पायाला वगैरे काही मुंग्या वगैरे काही येत नाहीये. आणि सध्या गुडघ्यामध्ये पण थोडं दुखतंय आणि मी पेन क्लिअर घेतल्या नाही जवळपास 15 वर्ष झाली दुखतंय तरी. अरे बापरे. ठीक आहे. पण तुमचं आता मात्र वय किती आहे? माझं आता 43 आहे. 43 आहे. ठीक आहे. काय सांगाल डॉक्टरांना? कंबरदुखीचा आणि गुडघेदुखीचा त्रास आता 43 एज आहे म्हणजे चालू झाला आहे. पण पाळी अजूनही येत असेल पोस्ट मेनोपॉज किंवा पाळी जाण्याची फेज स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आली की आता हे नुसतं पेन आहे म्हणजे म्हणकं कधीतरी वाताचं प्रोडक्शन होत आहे त्यामुळे मसल ताठत आहेत आणि त्यामुळे कधीतरी पाठ दुखतंय, कधीतरी कंबर दुखतंय, कधीतरी मान, कधीतरी गुडघे. हे स्त्रियांना ऑन ऑफ हे त्रास साधारण 35-38 वर्षानंतर हळूहळू चालू व्हायला सुरुवात होते. पण आतापर्यंत जेवढा त्रास झाला तो पाळी गेल्यानंतर आणि त्यानंतरची येणारी 5 वर्ष ही अतिशय सेन्सिटिव्ह फेज स्त्रियांची आयुष्यामध्ये असते. कारण हार्मोन्स जे बदलत असतात त्याचा परिणाम म्हणून पचनक्रियेमुळे वाताचं प्रोडक्शन खूप जास्त होतं आणि हळूहळू हे त्रास वाढतच जातात. म्हणजे मान पूर्वी दुखत होती आता याच्यापेक्षा जास्त दुखायला लागली. पूर्वी बोटांना आता म्हटल्या मुंग्या वगैरे येत नाहीयेत. पण हेच जर पेन कंटिन्युअस त्यांचं चालू राहिलं तर त्याचा परिणाम म्हणून कॉर्डवरती कॉम्प्रेशन आलं तर हळूहळू मुंग्यांना सुरुवात होणार, बोटं बधीर व्हायला लागणार, पाय जड व्हायला लागणार. तर त्यामुळे अगदी प्रोविजनल आत्ता कंडिशन आहे. तोपर्यंतच आपण जर पंचकर्माची थोडीफार हेल्प घेऊ शकलात तर एक 10 दिवसांची छोटी ट्रीटमेंट असते आणि त्यानंतर मेडिसिनल ट्रीटमेंट असते. तर हा पार्ट एक कंटिन्युअस कोणाला 3 महिने, कोणाला 6 महिने, कोणाला 8 महिने औषधं फॉलो करावी लागतात. ॲलोपॅथीमध्ये कसं असतं की एक डोस दिला, 5 दिवस 8 दिवसांचा कोर्स घेतला की पेन रिलीज, पण 1-2-3 महिन्यानंतर पुन्हा पेन चालू होतं. तसं आयुर्वेदामध्ये थोडं लॉंग टर्म थेरपी राहते. मेडिसिनल ट्रीटमेंट प्रॉपर जर फॉलो केली तर पेन पूर्णतः कंट्रोलमध्ये येतं आणि पुढे जाऊन डिस्क कॉम्प्रेशन होणार आहे ते 100% आपण टाळू शकतो. तर त्यामुळे अगदी त्यांनी गुडघे आणि कमरेचा त्रास असेल तर प्रॉपर डॉक्टरने ट्रीटमेंट जर घेतली तर मला असं वाटतं त्यांना यातून पूर्ण बाहेर पडता येऊ शकतं. नक्कीच डॉक्टर. जेव्हा आपण पंचकर्म उपचारांची जेव्हा माहिती करून घेत असतो तर बऱ्याच जणांना असं वाटत असतं की साधारणतः आपण किती दिवसांनी पंचकर्म करून घ्यायची किंवा किती वेळ असतं, किती सेशन्स असतात, काय औषध उपचार आपण फॉलो करायचे असतात. डॉक्टर हे थोडक्यात जरा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती करून द्या पंचकर्माबद्दल. मुळामध्ये पंचकर्म ही एक शरीरशुद्धीसाठी केलेली प्रक्रिया असते की ज्यामध्ये आपण वाताचं जे प्रोडक्शन होतं की ज्यामुळे मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी हे त्रास चालू होतात आणि त्यासाठी आपण प्रोविजनल कंडिशन मध्ये जे पंचकर्माला पूर्वकर्म म्हणून स्नेहन स्वदन आयुर्वेदिक तेलाने संपूर्ण शरीराला स्नेहन केलं जातं. पोटला गरम करून सांध्यांना शेक दिला जातो. संपूर्ण बॉक्समध्ये एक काढे उकळवतात, त्याची स्टीम दिली जाते, त्यामुळे मसल स्टिफनेस असतो तो रिलीज व्हायला मदत होते. पोटल्या मल्टिपल प्रकारच्या असतात, मग त्यामध्ये कोरडी पोटली वेगळी असते, ड्राय वाळूची पोटली वेगळी असते, कल्क पोटली वेगळी असते किंवा राईच्या पोटल्या. ह्या आपण युरिक ऍसिडचे प्रोपोर्शन किंवा अर्थरायटिसच्या अनेक मल्टिपल टाईप्स आहेत त्याच्यावरती डिसिजन घेतो काय पोटल्या कराव्यात म्हणून. आणि एकदा पंचकर्मासाठी आल्यानंतर फक्त 1-1.5 तासाची ट्रीटमेंट असते. क्लिनिकल प्रोसिजर साधारणतः एक दिवसभरात तुम्ही कोणताही वेळ एक सिलेक्ट केला तरी जेवण काही बस्ती अशा असतात की ज्या रिकाम्या पोटी कराव्या लागतात, काही बस्ती अशा असतात की जेवल्यानंतर 1-2-3 तासाचा कालावधी जावा लागतो आणि त्यानंतर आपण पंचकर्म बस्ती करू शकतो. तर हे रोजचं रुटीन एक ठरवून अल्टरनेट डे किंवा रोज असं बस्ती ट्रीटमेंट आपण प्लॅन करतो त्याचं 1-10 दिवस, 20 दिवस, 1.5 महिना, 3 महिना असे कोर्सेस दिले जातात पंचकर्मामध्ये. आता आमच्या एका पेशंटचा फोन आलेला होता की त्यांनी 3 महिन्याची ट्रीटमेंट केली. आता असं होतं की मसल स्टिफनेस आहे, आपण 1 painkiller गोळी खाली की दुखायचं बंद, पेशंट खुश. तसं पंचकर्म केल्यानंतर पेशंटना खूप बरं वाटतं. म्हणजे जे अगदी काही वेळेला असं होतं की तुम्ही नक्की करणार काय, म्हणजे असं एक दडपण मनात असतं, पण तसं नक्की नाही आहे. ट्रीटमेंटसाठी अगदी टेन्शन घेऊन आलेले पेशंट पण प्रोसिजर करून बाहेर आले की हसत खेळत बाहेर येतात आणि त्यांना तो छान रिलीफ मिळतो. कारण इतक्या वर्षापासून ते पेन होत असतं, मसल ताठलेले असतात, मान दुखत असते, पाठ दुखत असते आणि त्या पोटली फोमेंटेशन आणि मसल स्टिफनेस निघून गेला की एकदम हलकेपणा येतो, वजन कमी व्हायला लागतं. त्यामुळे एकदम सांध्यांवरती आता गुडघ्यावरती पण जनरली वजनामुळे भार येत असतो, ते वेट कमी व्हायला सुरुवात झाले की हलकेपणा शरीरात येतो, त्यामुळे पेशंट खुश व्हायला लागतात. आणि त्यानंतर मग जॉईंटला बस्तीच्या ज्या आपण ट्रीटमेंट आता 3 महिन्याच्या सेशनमध्ये त्यांना मुंग्या बंद झाल्यात आणि त्यानंतर औषधी फॉलोअप किती करावा, तर जरा पेन कमी झाले की जनरली 1-2 महिने औषधं खाऊन पेशंट कंटाळा करतात आयुर्वेदाला. कारण 1-2-3-4 प्रकारच्या तरी टॅबलेट असतातच. आता काढे वगैरे पूर्वी खूप होते, कल्क, चूर्ण, पावडरी, कडू पावडरी, तसं आता नाही राहिलं. आता छान कॅप्सूल टॅबलेट फॉर्मॅटमध्ये औषधं आहेत,
की जे फार त्रास न होता कडू नाहीत आणि खाऊ शकतील म्हणून. पण हा फॉलोअप फक्त थोडा लॉंग टर्म म्हणून, मग जरी तुम्हाला पेन कंट्रोलमध्ये आलं तरी पुढे एक 3 महिने 4 महिने 6 महिने औषधी फॉलोअप जर घेतला म्हणते, त्यामुळे जे प्रोडक्शन आपण म्हणतो की आतड्यांच्या हालचाली मंदावतात, त्यामुळे फूड डायजेशन वीक होत आहे, तर ते आपण जे औषधं पुढचं काम करतात ते वात रिलीज करतात आणि त्यामुळे मसल फायबर आणि पचनक्रिया आपली रेग्युलेट होते, त्यामुळे अन्नपचन होऊन रक्त तयार होणं किंवा स्टूल फॉर्मेशन, त्यामुळे वाताचं प्रोडक्शन कंट्रोलमध्ये या प्रक्रिया खूप चांगल्या राहतात. त्यामुळे थोडं लॉंग टर्म पुढचा फॉलोअप पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे तितकेच उपचार करून न थांबता तुम्ही पूर्णतः उपचार घेतले, औषध उपचार करून घेतले तर आपल्याला त्याचा 100% फायदा होऊ शकतो. या नोटवरतीच आज आपण इथे संपत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.